निळा म्हणे पिंपळनेर दुजे केले पंढरपूर या अभंगाच्या प्रमाणानुसार पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबारायांच्या पालखी व पादुकांचे आज पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी 9 वाजता प्रस्थानाचे कीर्तन हरिभक्तपरायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांचे झाले. सकाळी 10 वाजता निळोबाराय मंदिरामध्ये अभिषेक व महापूजा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते झाली. याप्रसंगी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पोलीस उप अधीक्षक अजित पाटील, हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळ काका मकाशीर आदींसह मर्यादित भाविकांच्या उपस्थितीमध्ये निळोबारायांच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान झाले. 40 भाविकांच्या 2 ST बसला पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, जिल्हाधिकारी भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून पालखीचे भाविकांसह एकोबा तुकोबाच्या गजरामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी भाविकांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. पालखी प्रस्थान सोहळा प्रसंगी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी भाविकांना काही शुभेच्छा दिल्यात. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. अभिषेक स्नानांतर सुप्रतिष्ठित वस्तू श्री संत निळोबाराय महाराज की जय. हे पिंपळनेर त्यांनी सामान्य पिंपळनेर राहिलं नसून पंढरपूरच आहे म्हणून त्यांनी संतांनी असंच केलं. महाराज विश्वंभर बुवा जगद्गुरु तुकोबारायांचे मूळ पुरुष आहेत, त्या विश्वंभर बुवांकरिता पांडुरंग परमात्मा देहू गावात आला, मग देहूलाच पंढरपूर करून टाकलं. मौली ज्ञानोबारांना भेटण्याकरिता पांडुरंग परमात्मा अलंकापुरात त्यांनी आला. अलंकापूर सुद्धा त्यांनी दिव्य असणारी भूमी आहे म्हणून संत त्यांनी जिथे वास्तव्य करतात तिथे जगात. निळोबारायांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे आणि एकादशीला हे पंढरपूरमध्ये त्याचं आगमन होईल. वाफरीच्या ठिकाणी सर्वच पालख्या एकत्र येत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळं हा जो आपला पारंपरिक जो वारकऱ्यांचा जो सोहळा आहे तो सोहळा होऊ शकत नाही. मात्र माझी विठ्ठल आणि रुक्मिणीला विनंती आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे की हे महामारीचं संकट लवकरात लवकर दूर होवो आणि सगळे पहिल्यासारखेच परत पुढच्या वर्षीची वारी व्यवस्थितरित्या पार पडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वर्षे नानोबा तुकोबारा निळोबारा सर्व संतांच्या पालख्या निघतात, परदेशातले लोक येतात आणि ज्या वेळेला हे सोहळा पाहतात देहभान विसरून जातात की भारतात काय शक्ती अशी की लाखो लोक या वारीमध्ये सहभागी झालेत. कोणी पोलीस नाही, कोण नाही, फक्त काठीवर करतो चौकदार आणि सगळं शांत होतं. असा हा सोहळा जगातला. आम्ही या आधी काही नाही बोलत, आज फक्त एकच ओळी मला आठवते, काय सांगू आता संतांचे उपकार. मला निरंतर जागवती अज्ञानरूपी झोपेतून जागवण्याचं काम संतांनी मानवाला केलं. अरे खाणं पिणं आणि जाणं एवढंच जीवनाचा अर्थ नाही, सेवा करा, गावाची सेवा करा, समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा. हे संतांनी आम्हाला जे शिकवलं की आज त्याच्या आठवण येते. धन्यवाद.